चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळेल का नाही याची शंका असते. मात्र नाशिक पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांनी अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यांसह ताब्यात घेऊन पुन्हा फिर्यादीला दिला, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला पिढ्यानपिढ्या कामे येईल असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. नासरकोट पोलीस ठाण्यात मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, डॉक्टर सचिन बारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नाशिकोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, इंद्रनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, उपनिरीक्षक धनराज पाटील, अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर व सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम माचरे आदींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त मोनिका राऊत यांनी करीत पोलिसांचे काम गुन्ह्याचे तपास करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे जरी असले तरी चोरी गेलेला मुद्देमाल फिर्यादी यांना देणे देखील आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील 6 पोलीस ठाण्यातील 75 फिर्यादी यांना सुमारे 1 कोटीचा मुद्देमाल परत केला गेला याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या काही फिर्यादींनी मनोगत व्यक्त करीत पोलीस दल व अधिकारी कर्मचारी यांचे ऋण व्यक्त केले. मी एवढी रडायचे ना सर, रात्रंदिवस मी रडतच पाहिजे. मला ओरडायची, झोप तू वेळी उशील म्हणे, सोनं गेलं तर जाऊ दे जाऊ दे म्हणे, माझं सोनं खरं तू ये म्हणे, जाऊ दे मी करून पैसे निघल म्हणे सोनं परत. विचार करत होते पण माझ्या प्रयत्नाला आणि आपल्या सगळ्यांच्या कष्टाला पहिला यश आलं. माझे सहकारी म्हणून आज माझ्याबद्दल आलेले भगवानपत सर म्हणून, सांगळे साहेब म्हणून, शेजारचे पैसे, ते सगळे मला कोणती दिला महत्वाची गोष्ट. भूमिका त्यांनी मला कोणती दिला मिळणार पण नाही म्हणजे कोणत्या वेळामध्ये आमच्या गुन्ह्याची उकल करून आमचा बुद्धिमान ऐसा व्यक्ति लोग किस तरीके से सिर्फ 10 दिन में बाहर आए. कानून और पॉलिटिक्स साइड करने का जरूरत है, ये किसी को डरता हूं नहीं, इसलिए मैं बोल रहा हूं. आप लोग का सपोर्ट मेरे को है, ये सिर्फ पॉलिटिकल मूवमेंट की वजह से 10 दिन में बाहर आ गए. इज इट नॉट करेक्ट? आप सोच लीजिए, ये गलती है और सच्चा चीज है. सिर्फ पॉलिटिकल चीज की वजह से पॉलिटिशियंस बात करते हैं, इसके लिए कानून बदल जाता है उनके लिए. हम लोग का कानून अलग है, उन लोगों के लिए कानून अलग है. थोड़ा सोचो देश, आप प्लीज जागो. थैंक यू. कानून एक दोस्त हम लोग पढ़ते हैं, बट पहली बार मैंने देखा है. मेरे घर में पूछ किया और मेरे को क्यों क्या जरूरत है, मेरा परिवार का क्या ताकत देने का, ही सब कुछ उन लोग किया. आई रियली अप्रिशिएट देवलाली पुलिस स्टेशन, इतना मेरे लिए किया और सचिन बोलता हूं उनको, मेरे परिवार में एकता रख दिया और स्पेशली सब लोगों को. बट एक व्यक्ति को मैं बहुत मिस करता हूँ, मिस्टर कुंदन समावन साहब. और कारण क्या है ना, मेरा बीड़ी को एक बेल जैसा बन गया. अब वो ही सबसे ज्यादा डरा हुआ था और रोज आप घर में आता था, फोन कर करता था, बोलता था देख लीजिए आपके लिए हम सब देवनाली पुलिस स्टेशन में आपके लिए खड़े हैं. इतना अच्छी तरीके से उन्होंने हम लोग हिम्मत दे के खड़े हुआ. अनेक फिर्यादी यांना त्यांचे सोने, गाड्या, देवाचा मुकुटा परत मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या दिसल्या. यावेळी सातपूर पोलीस ठाण्यातील 6,38,209, इंद्रनगर 14,37,214, अंबड 10,87,880, उपनगर 29,22,000, नाशिक रोड 28,22,778, तर देवळाली 6,52,540 असा एकूण 95,30,600 रुपयाचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आला. मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि साधारण 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल, मग त्याच्यामध्ये कॅश आहे, सोने चांदीचे दागिने आहेत, त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत, त्याचबरोबर
काही व्हेकल्स आहेत, टू व्हीलर फोर व्हीलर, की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी. तर हे आज आम्ही 75 फिर्यादींना तो मुद्देमाल परत केलेला आहे. आणि त्याबद्दल DCP झोन 2 सर्व झोन 2 मधील सिनियर PI हे नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो. आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना CP ऑफिसला बोलवून घेतो, एकतर क्राईम मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो, आणि जे सर्व डिटेक्शन झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शन्समध्ये सिनियर PI त्यांचे डिटेक्शन पुट अप करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलीसमध्ये देतो. त्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आमच्या आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो. आणि माझे जे नाशिक पोलीसमधील सर्व अधिकारी अंमलदार, त्यांनी मेहनत करून हा आजचा प्रसंग आणि आजचा सोहळा यशस्वी केला, त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि आपण जे काही बेलमधल्या जे बद्दल जे म्हणाला, तर ते पोलीस विभाग त्यांच्यापरीने जे काही करतात ते आम्ही करतो. पोलीस आयुक्त जे आहे हे पोलीस आयुक्त कार्यालयामधून लीडरशिप आणि सुपरविजन देतात, पण खरं काम जे होतं ते जो रस्त्यावरचा आमचा अंमलदार उभा असतो आणि जो चौकीचा इन्चार्ज PSI असतो आणि जो डिटेक्शन ऑफिसर असतो आणि जो सिनियर PI असतो, हेच रस्त्यावरचं काम करत असतात. खरं काम पोलीस विभागामध्ये पोलीस स्टेशन लेवलला आणि रस्त्यावरच होतं. त्यामुळे ज्या लोकांनी, ज्या आमच्या अधिकारी अंमलदारांनी नाशिक पोलीसच्या आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे मला त्यांचं क्रेडिट मला मिळालेलं आहे, तर मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि असंच काम ते पुढेही करतील अशी मला अपेक्षा आहे. यावेळी बीट मार्शल कर्मचारी यांना आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.